कमीत कमी तेल वापरून एकदम मस्त असे चटपटीत मसाले शेंगदाणे कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे। या पद्धतीने तुम्ही शेंगदाणे बनवून तुम्ही चिवड्यामध्ये वापरू शकता। खूप छान आणि असे खरपूस भाजले जातात। हाय नमस्कार, मी सुप्रिया, सोनचाफा मराठमोळी चव यामध्ये आपलं स्वागत आहे। चटपटीत शेंगदाणे कसे बनवायचे चला तर मग आपण सुरुवात करूयात। दही किंवा पॅन घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि त्यामध्ये जवळपास फक्त 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व बाजूंनी व्यवस्थित असं पसरवून घेऊयात। आणि तेल गरम झालेलं आहे। मी या ठिकाणी जवळपास 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे घेताना शक्यतो असे टपोरे पाहून घ्यायचे। आता एकदम लो फ्लेमवर या तेलामध्ये आपल्याला हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती अजिबात हाय करायची नाही। एकदम मंद गॅसवर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे ज्यावेळेस आपण मंद गॅसवर असे भाजून घेतो त्याची टेस्ट खूप भारी लागते। इवन सर्व बाजूंनी व्यवस्थित असे भाजले जातात त्यामुळे आपण हे आता भाजून घेऊयात। ज्यावेळेस आपण तेलामध्ये शेंगदाणे तळून घेतो ना तर कधी कधी तेलाचं टेम्परेचर जास्त असतं, जास्त तापलेलं तेलामध्ये पटकन शेंगदाणे कलर चेंज करतात, करपले जातात। त्यामुळे ज्यावेळेस आपण चिवड्यामध्ये किंवा कोणत्याही फरसाण वगैरे काही बनवायचं असेल घरी तर आपण असं कमी तेलामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे। एकदम 1 ते 2 चमचे तेल वापरायचं। जितके तुमचे शेंगदाणे असतील त्यानुसार आपण तेल वापरायचं आहे आणि लो फ्लेमवर छान खरपूस असे हे भाजून घ्यायचे। आणि जरी तुम्हाला मसाले शेंगदाणा बनवायचा असेल घरी तरीसुद्धा तुम्ही असंच एकदम लो फ्लेमवर कमी तेलामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ शकता। मस्त असे लागतात खरपूस। आता आपण हे भाजून घेऊयात। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे खरपूस भाजले जात आहेत आणि भाजत असतानाच त्याची सालसुद्धा वेगळी होते। जर तुम्ही चिवड्यासाठी किंवा घरी असे चटपटीत शेंगदाणे खायचे असेल, जर तुम्हाला साल हवी नसेल तर तुम्ही पहिल्यांदा हलके भाजून त्याची साल काढून घेऊन नंतर ना असे तेलामध्ये फ्राय करू शकता। पण साल जी आहे शेंगदाण्यांची टरफलं ती त्याच्यामध्ये पण न्यूट्रियंट्स असतात त्यामुळे शक्यतो जेव्हा केव्हा शेंगदाण्यांची अशी टरफलं काढायची वेळ येईल त्यावेळेस नाही काढले तरीही चालेल। आवडत न तुम्हाला जर टरफल आवडत नसतील तरच तुम्ही काढू शकता। आता मस्तपैकी असे आपले खरपूस शेंगदाणे भाजले गेलेले आहेत। गॅस बंद करूया। आता आपल्याला यावर मसाला टाकून घ्यायचा आहे। तो मसाला कोणता आता हे पाहूयात। थोडाच वेळ साईडला ठेवून देते, मसाले पाहून घेऊयात। या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद जवळपास 1/4 चमचा आहे। हळद ही घरची असल्यामुळे मी थोडीशी कमी वापरते कारण त्याने कलर खूप पटकन येतो। विकतच्या हळदीला एवढा कलर नसतो त्यामुळे ही हळद जी आहे घरची आहे कमी घेतलेली आहे। आमचूर पावडर 1 चमचा, धनेपूड 1 चमचा आणि चाट मसाला 1 चमचा। आता जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शेंगदाण्यांमध्ये चुकून तेल जास्त पडलं आहे तर तुम्ही गरम असताना टिश्यू पेपरवर ते शेंगदाणे हलके चोळून घेऊ शकता। आता हे सर्व मसाले जे आहेत ते मिक्स करून घेऊयात आपण। तुम्हाला जर थोडंसं गोड असं हवं असेल तर तुम्ही थोडीशी साखर वाटून वापरली तरीही चालेल। पण चटपटीत आंबट आणि तिखट अशी टेस्ट येण्यासाठी हे प्रमाण एवढं परफेक्ट आहे। जर शेंगदाणे जास्त असतील क्वांटिटीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मसाले मिक्स झालेले आहेत। हे शेंगदाणे गरम असतानाच आता आपल्याला यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे। आता मिक्स करून घेऊयात छान। तुम्हाला जर चटपटीत असेच टाइमपास म्हणून खाण्यासाठी करायचे असतील हे मसाले शेंगदाणे आणि जर तुम्हाला अख्खे शेंगदाणे नसतील पाहिजे तर तुम्ही असे लाटणं एक गरम असतानाच थोडंसं हलकं लाटणं फिरवून घ्यायचं आणि त्याचे 2 भाग करून घ्यायचे आणि नंतर न मसालावरनं ॲड करायचा। हे असे होऊन जातात मस्त। आता आपण काढून घेऊयात।
तुम्हाला जर मसाला शेंगदाण्याला जास्त कोट झालेला वाटत नसेल तर तुम्ही वरन थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा गरम करू शकता. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.